البركة. جهدتها عم تابه فانت عبتو كانو يا بنغاتيل سالو مني هي شبد كاده اني غاتلت تو كام هني خلاتي عطابن شكلا سغلانا سانغت يها ماتا تابن ممنو جهلا لاغلي سنت مني سنت پکا چور ہے چور منی سن اہو ہا ایوڑاچ کا ہے پن تو تو کیا اپلے منون جے ابھنگ منتو تے سگڑے آستے تھا ہے اگو در ابھنگ کراوے یعنی انی تیات نسط تو کا منے گھات لو کی دھالا چاچا ابھنگ ہاو می سودھا پائے دے توڑے ابھنگ کرے آئے گئے تیات تٹستو تے یہ دھیان بندیا منے पक्का चोर आहे तो पण आव केवढा मोठा आणतो गळ्यात माळा काय घालतो काखेत तंबोरी काय घेतो अहो आशान का कुठे संत होतो तू काय म्हणे आयशान रा हो चालू म्हणे पाहिलं हे असं होत आता आपलं बोलणं चाललं होतं ना बसलं तेच तोंडात पण त्याच मूळ आहे हे असं सालो म्हणे आयशा मरा मोदून मारा आल्या पांडुरंग ज्ञाने पांडुरंग ज्ञाने पांडुरंग ज्ञाने पांडुरंग ज्ञाने पांडुरंग मने पांडुरंग ज्ञाने कुडचा वरून नीरा कुडचा बरं नीरा करी माशिरा निर्मळ माझ्या त्या करी माशिरा निर्मळ माझ्या त्या काशी ये काशी भटकल घालून काय बसली यार आटप नवकर मला वेळाचा लई कट झालाय म्हशीचं काम तरी किती करायच तुझ्या दुधाच्या थांब तरी दिते अरे आणले कानू माझ्या मायारसने जी मस मिळाली म्हणून तुम्ही किती वर्ष बघतायसा आता कुठं 10-5 वर्षात ती आटली या म्हणून तुमची जीभ चुरचुराय लागली वय माझी बाई ती लई पाय गुन्हाची दूध नाही तर नाही पर शांतरी देती आई दूध दिलं असत तर आम्ही प्यालो तरी असतो पर श्याम काय खायचंय वय चल माझी बाई ते मायराची मंगळाई मायराची मंगळाई मायराची मंगळाई मायराची मंगळाई दूध दिलई दूध दिई माझ्या म्हशीला माझी गुणाची बाई माझी गुणाची बाई जीव अगदी भंडून गेला बाई मी एकटं माणूस करू तरी काय त्या पोट्याजवळ बसून का म्हशीच करू आमचं ते येड पांडुरंग पांडुरंग म्हणी पांडुरंग धानी आगला ते तुमच्या पांड्याला चला म्हणजे पांडुरंग 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 महिना झाला घरात पोर मशावाने तडफडत आहे त्याचं काय आहे का तुमच्या जीवाला पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे
तो आजारी आहे ना? होय होय, तेच मागापासून तुमच्या मोरवर रडतोय. त्याला का वशात विशात करायचं आहे का नाही? अगं पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठल नामासारखा औषध त्रिभुवनात्री मिळेल. तू पांडुरंगाचं नाव घे म्हणजे बरा होशील. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. खबरदार माझ्या जीवन जीव हसडून काढेल त्या पांड्याचं नाव घेतलं असत. घरातील केळ्या तोडून पुरे झालं. बघा बघा जरा डोळं फाडून छान पोरग म्हशीवानी ओरडताय. ओरडणार नाही तर काय करील बिचारा. तू त्याला माझ्याजवळही बसू देत नाही. आणखी तूही त्याच्याकडे बघत दिवसभर त्या दूध न देणाऱ्या म्हशी मागा. हा माझ्या म्हशीचं नाव काढू नका. हा का माहेरची आहे म्हणून? होय होय माझ्या माहेरची आहे म्हणून. ती मला लई आवडती. काय म्हणणं आहे तुमचं? माहेरच्या वरुट्यानं आम्हा बायकांचं डोकसं फुटलं तरी बरगत येत नाही त्यातनं कंडी. जवा तवा जवा तवा माझ्या माहेरचं नाव काढतायसा. आज नाही तर 4 वर्षानं माझे मजदूर दिल. पण रात दिवस तुम्ही त्या काळ्याचं नाव कुठतायसा. काय दिलं त्यानं? समजे घराचं वाटोळ केलं. खायला भाकीचा तुकडा नाही ठेवला. पोरोबाला आजारी पाडली. तेव्हा मेल्या काळ तोंडेनं माझ्या म्हशीचं दूध वाटवलं. अगं पण पांडुरंगाला का शिव्या देते? शिव्या? आता नुसते शिव्यावर ठेवत नाही. ह्या मागाला लिहून आपडते त्याच्या मोरं चांगली पाच खेकडं मारते. इटिया काळ्या माझ्या समजा घराघरात इस्कूट केलास हे बघितलंस का? माझ्या हातात काळ येते. बोल हे तो बाप रात दिवस तुझ्या नावान टाळ कुठेत बसलाया. ह्याला बरं करतोस की हलो तुझ्या तारखेत? तू मनुष्य आहेस माणसट आहेस? अरे मनुष्य आहे मनुष्य. तुझ्या मनी टाळ कुठे नाही. कोण विचारणार तुम्हाला? आलाय मध्ये लूट पडायला. दादा माहित आहे काळी काळी छान माझ्या माझ्या भेट झालास की रे माझ्या बाप. माझी मंगळाई आहेच तशी. तिच्या अंगाराचा गुण बरं का माझ्या. आई मंगळाई माझ्या पोरासनी सुखी ठेव ग बाई. काय रे तुक्या? देव म्हणजे तुम्हाला रस्त्यातला धोंडा वाटला होय. ह्या त्या लावसटीनं आज खेटराणी मारून देवाची विटंबना केली. लाज नाही वाटत तुला? अरे पांडुरंगा मी किती पापी. पांडुरंगाची विटंबना घोर अपराध झाला माझ्या हातून. आता आपण सांगाल ती शिक्षा मी आनंदानं सोसी. शिक्षा? त्याला एकच शिक्षा आहे. तू पुन्हा या देवळात पाऊन सुद्धा टाकता कामा नाही. खबरदार पुन्हा या देवळात आला असता. काय मी देवळात येऊ नको? पांडुरंगाचं दर्शन हेच माझ जीवन. आणि त्याला खेटरांनी मारणं हेच तुझं भजन. चल चालता हो इथून. नका नका दया करा माझ्यावर. मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या पण माझ्या पांडुरंगाच्या दर्शनात अंतर पाडू नका. लोकांना वाटावं केवढा पांडुरंगाचा भक्त हा. चल चालता हो इथून. पुन्हा या देवळात पाऊल टाकशील तर तंगडीत मोडून टाकू. सालो म्हणे ऐशा नरा मोदून मार आल्या. पांडुरंगा 7 जन्म माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले तरीही माझ्या हातून झालेल्या या पातकाचं क्षालन होणार नाही. माऊली लेकराचे 1000 अपराध पोटात खाणारी तुझी माया आताच कशी आटली. माऊली तू या लेकराला दूर लोटलंस विसरलीस पण हे लेकरू तुला कसं बरं विसरेल. माऊली
पाहू दे, तुला एकदा टोळे भरून पाहू दे माऊली, पुन्हा मला तुझं दर्शन होणार नाही, तुझं ध्यान हेच आता माझं जीवन। तुका साडा तुका झाला साडा, विटंबिती पोरे राणा, विटंबिती पोरे राणा, विटंबिती पोरे राणा, घडे एकांताचा वास, घडे एकांताचा वास, करीत नासया संबंधाचा, नासया संबंधाचा, करीत नासया संबंधाचा। विठाई माऊली, 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 विठाई माऊली। राजी, आज मला इतका आनंद झाला आहे की काय सांगू, आज तुम्ही जे मागाल ते तुमचं आहे। असं झालं तरी काय? काय झालं? अगं जे कधीच होणार नाही ते झालं, जे कुणाला कधीच करता येणार नाही ते आज मी केलं। अगं आमचा मानगुटीला बसलेला वाघ मारला। अहो म्हणजे आहे तरी काय, कुठला वाघ, काय बडबडताय तुम्ही? अगं तो तुक्या, साऱ्या देहू गावाला जड झालेला तिला त्याला हाकलून चांगली फजिती केली लेखाची। आता इथला मोठा कीर्तनकार मी, इथला मोठा संत मी, आता सारा देहू गाव माझ्या पायी लागणार। आता होऊ दे छानदारशी लावणी। कसली? देवाची म्हणून? देवाची नाही, संत आहात म्हणून विचारते। अगं इथे कसला आलाय संत, म्हणते छानदारशी फक्कड। चालली ज्वाली वाया, चालली ज्वाली वाया, ज्वाला गुणी राया, ज्वाला गुणी राया, चालली ज्वाली वाया, तुझ विना कोण तुझाल बेला, तुझ विना कोण तुझाल बेला, हटविला रोग जीवाला जडला, हटविला रोग जीवाला जडला, चालसी कर माया, चालसी कर माया, माया गुणी राया, माया गुणी राया, चालली ज्वाली वाया, चालली ज्वाली वाया, तुझ विना कोण तुझाल बेला, हटविला रोग जीवाला जडला, चालसी कर माया, चालसी कर माया, माया गुणी राया, माया गुणी राया, चालली ज्वाली वाया, वाया गुणी राया, वाया गुणी राया, चालली ज्वाली वाया, 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 वाया गुणी राया, बाबा बाबा। काय रे धोनू, तुरीने काय इथे कसा? तुम्हाला चुकत आलो होतो, बरोबर जागेला सापडला। अरे पण लेका तू इथे कसा? आई ती सुद्धा आली का काय? नाही नाही, तिनं तुम्हाला बोलावलंय। बर बर, भरा इथच। म्हणजे माझं काय तसं मी भिणायचं म्हणजे काय काय म्हणजे तसं माझं मी भिणायचं म्हणजे काय।
बर मी उद्या येईल. अरे गाढवा, बोलायला येत नाही धड आणि पण खायला शिकलाय. आलं का आई? सारा गाव बंद आला बघ बाबा, कुठ कुठ गावतात नाही. काळ्याच्या देवळात बघितलं का? बघितलं की आणि त्या चावडीत हो. मग गेलं वाटत त्या डोंगरावर काचे जरा लुटून काढ. ते बघा पोरांनो, तुम्ही भाकरी खाऊन शान घ्या बरं. आता बघू नका वाटते, तुमचं जेवण झाल्यावर मी नेईन भाकरी घ्यायची. ये माझी बाई, पोरांची तोंड चिमणी वाणी झाले. कशी आहे ती माझी पोर? आई मंगळाई, दृष्ट लागू देऊ नका ग बाई माझ्या पोरात. हे बघा बाबानू, त्यांच्या पोटात भाकरी गेल्या बघा, घास भी उतरायचं नाही माझ्या नरट्याच्या खाली. काशे बघितलं काय बाबावर किती वय ती? आणि त्यांची बी लई माझ्यावर माया आहे, मला बघितल्या बघार त्यासनी बी जमत नाही. आई तुझ्या बाबावर एवढी माया आहे म्हणून तू त्यांच्या बरोबर रोज भांडतेस वय? लई वाईट करते आहे ती, हा समोर बघून. काशी, अरे महाद्या मी आता जातोय हा, घर सांभाळा, भांडू बिंडू नका हा. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आलदी. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी वन चले, पक्षी सुस्वरे आळवी. येणे सुखे तुझे एकांताचा वास, नाही गुण दोष अंताये. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडाग. कथा कमंड देह उपचारा, जाणवी तो वारा अवस. हरी कथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार रुचिसे. तुका म्हणे हो जन्म नाशी संवाद, तुका म्हणे हो मनाशी संवाद. आपुलाची वाद आपणाशी.
काय झालं या काटा मोडला यावर थांब थांबायचं थांब ह्यो काटा तसा निघायचं नाही ते येड कोण टुको है वय वय तेच सकाळपासून उपाशी बसले ते भुके नागदी कासावी झाले असते काय ग जर हळू काढ बाबा माणूस आहेत काय तरी कोण केवढा मोठा काटा हा यो काय नाव बाबा तुझ इट्टू कोण इट्टू त्या काळ्याचं नाव हा तुझं तोंड फुटलं अगोदरच का नाही बोलला कशाला काय नसतो माझा काटा तुझं मोठं बसलं काय बसलायसा घरात बायका पोर ओरडते तुमच्या नावानं आणि तुम्ही ओरडताय सात दुसऱ्याच्या नावानं पोटाची तरी सुदबुद हाय का नाही ऐकू येतय का नाही डोळा उघडा जरा बाय 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 काय कान फुटलं का काय आई मंगळाई लय लय भूक लागली असं घ्या पाणी अदुकर आवले तू कशी आली तिकड चालत चालत डोंगर चढत चढत खरं ग पण मी इथं आहे तुला कसं समजलं ते पुरुषेश नाही ठावायचं त्याला माझ्यावानी बायकोच व्हाव खा भाकरी अदुकर याला म्हणावं खरी भक्ती त्या भक्तीच्या जोरावर तू जसं मला शोधून काढलंस तस मलाही माझ्या पांडुरंगाला शोधून काढता इस्तू घालून त्या काळ्याच्या डोसक्यावर पुरं झालं भुका लागून परण कासाईच झाले ती हा अदुगर भाकरी ती अरे मुलांनी भाकरी खाल्ली का ग काय करत्यार लय लय वाट बघत होते तुमची मग म्याच म्हटलं त्यासनी खावा म्हणून पोर कशी रत्ना आवाने पांडुरंग पांडुरंग आवले तूही बैस बघू भाकरी खायला नग नग होद्या तुमचं म्या खाल्ली नाही शक्य नाही हा घे बघू नग नग उद्या तुमच नग नग जी घे ग घे ग चला काय नाही पाहिजे मी का नवीन नवरी आहे तोंडात गाज घालाया अग लोक बघतात की लई गोड लई गोड ही भाकरी मॅच केली या का दुसऱ्या कोणी केली या खरोखरच माझं भाग्य थोर म्हणून तू मला अशी बायको दिलीस पांडुरंगा पांड्या तू बरा देतो या मला माझ्या बाल दिले तुम्हाला तू मस्त हरकल मला आपली लेख म्हणाया नाव बी काढू नका त्या काळतोंड्याचं माझ्या मोर आवले खरोखरच माझ्या विठ्ठलावर तुझी भक्ती नाही का हा इट्टल ती तुमचा देव असेल तुम्हाला मोठा पण माझा देव तुमच्या विठ्ठल परस बी लय मोठा आहे तुझा देव विठ्ठलापेक्षा मोठा कोण तुझी मंगळाई वाटत तर मग अगं तुझ्या देवाचं नाव तरी काय माझ्या देवाचं नाव जेव्हा आता मुकाट्यानं काहीतरी विचारतायचा माझा देव बसलाय माझ्या मरू भाकरी खात
येतोय का तुमचा देव तुमच्या संग भाकरी खायला? दुसऱ्याच्या घरादाराचा इस्कोट करायचा तेवढा त्याला ठाव आहे. त्याला काय त्याच किंवा हाय दगडाचा? त्याला का ठाव हाडा मासाच्या माणसाचं काय हाल होते तिथे? आमचं एक जाऊ द्या. ती पोर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? फाटक तुटक चिरगुट पर ते तरी हो ना अंगावर घालाया. वाळला सुक्का तुकडा पर ते तरी हो ना पोट भराया. पण त्याच काय त्या दगडाला? कंदी तरी पाजर फुटायचा त्याला. रात दिस त्याच्या नावानं हाका मारतायचा. त्या परीस पोरा बाळाच्या पोटाकडे बघितला असा तर लई लई पुण्य लागल. पोर पोरांची पोट. अरे पांडुरंगा तो काय सांगणार आहे? तो थोडंच आणून देणार आहे भाकरीचं पीठ तुम्हाला. दोन दिवस झालं घरात एक जोंधळ्याचा दाणा बी नाही. कुत्री बी लई भरी माझ्या पोरापरीस. गल्ली गल्लीने फिरून पोट तरी भरते. माझी पोर उपाशी मिळते तरी तुमचा तिट्टल आणि पांड्या बायको पोरासने उपाशी मारून स्वर्ग मिळतोय होय. आणि मिळाला तरी तो करायचा तरी काय? खरा आहे तुझं म्हणणं. आवले माझ्या डोक्यात तू चांगला प्रकाश पाडलास. मुलाबाळांना टाकून आणि प्रपंचाला कंटाळून हे रान गाठण्यात खरोखरच काही पुरुषार्थ नाही. आता कसं बोललास माणसावाने? आई मंगळाई देवा खंडोबा आता मात्र यांची बुद्धी पालटून घर बाबा. आवले हजारो तत्वज्ञानांची तत्व बाजूला सारणार तुझं हे व्यावहारिक तत्वज्ञान फार श्रेष्ठ आहे. प्रपंचात राहूनच परमार्थ साधन केलं पाहिजे. घराचा किंवा प्रपंचाचा त्याग करून परमार्थ साधनाला लागणारी चित्तशुद्धी होत नाही तर अंतःकरणात माजलेलं विकार मोहाचं प्राबल्य नाहीस करण्यानंच ती होते. तेव्हा मनुष्यानं आधी प्रपंचच केला पाहिजे. तुमचं ते लई लई बोललं मला काय ऐबी नग. पोरं बाळ द्यावंच आहे ती. त्यांच्या जीवाचा तळतळाट घेऊन छान पुन्हाच बी बरं होत नाही एवढं मला ठाव आहे. चल आई मंगळाई ये नवसाला पावलीस ग बाई. पांडुरंग पांडुरंग जोडोनी यादन जोडोनी यादन जोडोनी यादन. उत्तम विवारे उदास विचारे वेत उदास विचारे वेत. उत्तम जिगती उत्तम तो पावेल उत्तम जिगती उत्तम तो पावेल उत्तम भोगील जीवतारी. उत्तम भोगील आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. परमपद बळ वैराग्याचे. काशे अजून का काय येत नाही? येईल येईल माझ्या माझ्या हे माझ्या पाहिजे. रडू नको मी देतो ऊस तुला. कुठं लागलं तुला? घाल तुझ्याच माझ्यावर. गोप गोप माझ्या बाबासने सांगू नको लई लई हाय तुझा माझ्याव ऊस आणून देतो या. मोठी मोठी दात तरी मिळतात लई दोड काढते यायची
काय झालं बाबा? आम्हाला ऊस पाहिजे. गावातली सारी पोरं आम्हाला फटकवते बघा. आम्ही ऊस आपण आलो मग आपण ऊस आणूया बाबा. आता पाहिजे. बर बर आता घेऊया तुम्ही ऊस. हा काय ऊस? राम भजन सार मिठाई. राम भजन. राम भजन सार मिठाई. सार मिठाई. हरि संताप. हरि ताप. ताप. हरि संताप. हरि संताप. हरि संताप. हरि संताप. जन्म दुख राई. जन्म दुख राई. दुख राई. दूध भात घृत. दूध भात घृत. घृत. दूध भात घृत. दूध भात घृत. घृत. बर काय पाहताय? लिहून घ्या म्हणतोय ना. एकदा आलेली स्फूर्ती गेली म्हणजे मग काय करता? झाली होऊन वाचा वाचा. म्हटलं आपल्या स्फूर्तीला वाचा कुठू गे. दूध भात घृत साखर पारे. साखर पारे. हरते भूक नाही अंतरारे. भूक अंतरारे. खावते जुग सब चली जावे. खावते जुग बचळी. बचळी. सब चली जावे. सब चली जावे. सब चली जावे. मिठा खटा. मिठा खटा. मिठा खटा. खटा मिठा. खटा मिठा. खटा मिठा. फिर पचतावे. कहे तुका जो राम रस पीवे. बहुरी ही फेरावो कबहुन खावे. खावे. काय हो? काय लिहिलत? लिहिलत की नाही? कहे तुका काय लिहिलं? कह सालो रामर. हटली स्फूर्ती. आली. अरे कोण चिन्हाची? नाही स्फूर्ती. आलो राम भजन. राम भजन. पुढ कहे धरलो राम रस. बरोबर बरोबर. बाबाचं बाप शिकतोस. बरोबर बरोबर. बाबा. हो बात क्या आलात काय हा पुन्हा परत? काय रे संताच्या सोंगा कुठे चाललास? चाललोय काहीतरी उद्योगधंदा पाहायला. आपण एखादा उद्योगधंदा द्याल तर फार उपकार होते. पाहिलं का ज्ञानबा हे तुमचे तुकोबा? धंदा शोधायला चालले.
अहो देशावरचं मीठ कोकणात नेऊन व्यापार करणाऱ्या या शिरोमणींना कोण हो धंदा देणार? आहे, तुला एक धंदा आहे. कोणता म्हणून नाही विचारलंस? अरे भीक मागायचा. भीक मागावी? बायका पोरांचं पोट भरावं, उरलेलं विकून धनसंचय करावा आणि भिक्षेवर राहणारा संत म्हणून मिरवावं. तेव्हा खुशाल परमेश्वराच्या नावावर भीक मागायचा धंदा सुरू कर. पण थांब, पहिले ना मीच तुला भिक्षा घालतो. अरे धोलो, भिक्षा? छे छे छे, भिक्षा पात्र अवलंबणे झळो जिणे लाजीरवाने. भिक्षा पात्र अवलंबणे, भिक्षा पात्र अवलंबणे, जळो जिणे लाजीरवाने, जळो जिणे लाजीरवाने. ऐसियासी नारायणे, ऐसियासी नारायणे, उपेक्षिजे सर्वता पांडुरंग. गोबा, मी तुम्हाला उद्योग देतो, त्याने तुमच्या भजनात मुळीच व्यत्यय यायचा नाही. फार फार उपकार होतील माझ्यावर. मी जातोय आळंदीला, दोन चार दिवस माझं शेत राहा. मी तुम्हाला काय द्यायचं? का ज्ञानबा, दुसऱ्याच्या शेतावर फार उदार झालाय. अहो, हा एकदा टाळकुटीत बसला की गुराढोरांनी साऱ्या शेताचा सत्यानाश केला तरी पत्ता लागायचा नाही त्याला. मी मात्र माझा खंड सोडणार नाही, सांगून ठेवतो अगोदर. त्याची काळजी तुम्हाला नको, तुमचा खंड तुम्हाला मिळेल. चला. पांडुरंग पांडुरंग. उपवार हे पहाशी हे राखायचं ना? ठीक ठीक, या आता तुम्ही. पांडुरंग तुमच्या कामात तुम्हाला यश देईल. बरं, ये तुम्ही. हरी 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 हरी. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरी गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलीये हाची वर देई, संचरू निराही हृदयी माझ्या, तुका म्हणे काही नमागो आणिक. तुझे पायी सुख सर्व आहे, सदा माझे डोला. रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, गुण तुझे रूप देई मज प्रेम सर्व काळ. मागुलीये हाची वर देई, संचरो निराही हृदय
लई माझ्या तुका म्हणे काही नमाजो आणि तुका म्हणे काही नमाजो आणि तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे लई लोकांना याड लावली धनी तो डाल कुठ्या भजन करीत बसला की लोक तिथं जमत्या ती आणि सारखं डुलत राहत्या ती मूर्ख आहेत शेतात सुद्धा लोक जमले वय धनी तू त्याला गावाबाहेर काढा नाही तर एखाद्या डोंगरावर नेऊन ठेवा तू जाईल तर तो माणसं आहेतीच तुकोबा शेताची कशी छान राखण केली आजच्या कामाबद्दल हे घ्या जोंधळे नको ज्ञानबा मला दाणे नको माझ्या मुलांना खाण्यापुरता ऊस दे म्हणजे झालं ऊस देतोस पण जोंधळे घेऊन चला आणि हे पहा उद्या या हा सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे घे बाळ तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवशे ओ बाबा त्याला दिला आणि मला बर तुला देतो हा बाळ एक जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरणी तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठो बाजे भावे गाता गीत विठो बाजे भावे गाता गीत विठो बाजे महादेव आई मंगळाई नवसाला पावली बाई 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 काय घाण करतेस की चोयट्या टाकून ही बघ चालते होतो आता मुलांच्या चोयट्यानेच तेवढं घर घाण दिसायला लागलं वाटतं काय महादेवा तर कर आहेच का आणखी बरोबर बघा तरी खरं उद्या घर कसं लक करते ते असंग अशी संग केला म्हणजे प्राणावर बेतत हे त्या ज्ञानबाला चांगलं दाखवलं पाहिजे माझं नाक ठेचायला त्या तुक्याला उद्योग देतो नाही का जनावर अशी हुडकून काढा की त्यांच्या एका मुसुंडीसरस निम्म शेत पार साफ झालं पाहिजे धनी साहेब त्याची काय बी काळजी करू नका साहेब त्या ज्ञानबानं आम्हाला बी लई त्रास दिलाय एका सपाट्या मंदी त्या शेताचा पारफळ सोडून टाकतोया
बघूया तू काय तरी कसा राबतोय तो। माझ्या मंगळाईने बुद्धी दिली, छान उद्योग धंद्याला लागली, आता कुणाकडे बी दातीत काय नाही। काशे अरे माद्या आटपा बेगी बेगी, ते सांगत यायच्या अदुगर घर कसं आयने आणि लख झालं पाहिजे। त्याने असं वाटाय हो हे घर आपलं का दुसऱ्याच। आदि बीज एकने 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 बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आदि बीज एकले एका बीजा पोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे आदि बीज एकने व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता बहुविध रूपे घेसी घेसी परिअंति ब्रह्म एकने परिअंति ब्रह्म एकने परिअंति ब्रह्म एकने आदि बीज 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 एकने बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आदि बीज एकने शेत राखायला ठेवला की दुर्दान करायला पण इतकं संतापायला काय झालं ज्ञानदा संतापाला काय झालं म्हणून विचारतोस बघ बघ जरा मी माझी शेत खाऊन टाकलंय आणि उलट मलाच विचारतोय संतापायला काय झालं म्हणून। अरे हा पांडुरंगा 10 वर्षात आल्यानंतर असतो विद्यार्थी का ज्ञानबा मी म्हटलं नव्हतं तुम्हाला अहो या मूर्खाच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतली। मी मात्र माझा खंड तुमच्या बापालाही सोडणार नाही आणि मी तरी कुठे याच्या बापाला सोडणार आहे मी काय असा साधा बळा साधू नाही का बसायला। अहो पण काय घेणार तुम्ही याच्याकडून सबंध घर जरी धुवून घेतलं तरी 2 शेर दाण्याची सुद्धा किंमत मिळायची नाही। अहो पण घर तरी आहे का नाही आता बापाला बोलावून आणतो आणि त्यांच्या देखत याचं घर लिहून घेतो। ढगावाचुनी आबाळ ढगावाचुनी आबाळ जणू गंगाचं जळ जणू गंगाचं जळ तस केलं म्या निर्माण
तस केलं म्या निर्मळा घर माझ घर माझ घर माझ घर माझ तुकोबा आता घर तुमाकडे राहायचं का दुसऱ्याकडे जायचं हे आता तुमच्या नशिबावरच आहे. या शेतामंदी सालाला दोन खंडी जाणं पिकत्यात, तिकत झालं तर घर तुमचं आहेच, नाहीतर घर इकूनशान दोन खंडी दाण्याची भरपाई करायला हवी असं लिहिलंय या मंदी. बहिणा हो असंच लिहिलंय ना याच्या मग हाय कबूल कबूल चूक झाली माझ्या आठवण मग करातच ते. या हो या या चालो मालो या या अगदी वक्तावर आलात, साक्ष घालायची आहे सही घ्यायची ठीक आहे. तुकोबा उद्योग केला घरापरी घर घालवून बसला, आता थाटा आपला संसार एखाद्या झाडाखाली. अगं काशे तुम्ही आता काय बी बोललो कसा त्यासनी बघू द्या, ते घर बघून छान म्हणते आवली तो किती किती छान आहेस ग घर तसं सवाज सवाज केले नकाला पाहिजे. गप्पा गप्पा बोललो कसा माझ्या दानगिन आणलेलं दिसते ती काय गेनबानी दानवीनं दिल नाही तिजन एकदम देणार आहे वय दिल दिल ते पर बघितला सा काय आज कस लक लक करून टाकलं आपलं घर घर आपलं म्हणजे आपलं नाही तर कोणा दुसरंच आहे वय. होय ते आता पांडुरंगाचं आहे, ते पांडुरंगानं आपल्याला दिलं आणि तोच ते काढून घेतो आहे. म्हणजे अग मी शेत राखत असताना गुराने शेताची नासाडी केली, त्याच्या नुकसान भरपाईसाठी मी हे घर लिहून दिलं. आपल्या हातून झालेलं नुकसान आपल्याला नको का भरून द्यायला. पोरासनी हक्काची सावट होती ती बी गमावून बसला सा, आता तुमच्या मुरगे कपल फुडून घ्यायचं. पांडुरंगाची इच्छा तोच त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे, सगळं काही त्याच्याच इच्छेनं चाललं आहे. अरे मापा ना माप मोजायला जा 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 म्हणते
रामा किती झाले रे जाणे 20 खंडी झाले ते अजून 10 12 म्हणून भरते आले 20 खंडी झाले ती नाजू सोन 20 खंडी नीट मोजले अशी पगा की शीक लागली या जन्मा तुमचं नशीब लई थोर पगा धरित्रीनं तुम्हाला 10 सालचं दान एकदम दिल्यात हे काय घेन बा हो आता कसला विचार पडला या मी फार मोठा अन्याय केला पाटील बुवा जनावरांनी शेत खाल्ल्यावर मी तुकोबाला वाटेल ते बोललो त्याचं घर लिहून घेतलं छे 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 मी फार अन्याय केला देवाचा मी फक्त 2 खंडीच दाणे घेणार बाकीचे सगळे तुकाराम बाबांचेच आहेत ते मी त्यांचे दाना परत देणार अहो शेत माझा आहे शेत तुम्हाला खंडाने दिलं म्हणून तुम्ही त्याचे काही मालक नाही झाला त्या आईदी दुक्याच्या घरी दाणे भरणारे तुम्ही कोण उपड संभ आपला जो कोण ठरला आहे तो आपल्या घरी चारेत येईल बाकीच्या धान्याची विल्हेवाट लावायला माझा मी मुख्यार आहे चला रे भरा गाड्या घेऊन चला तुकाराम बाबांच्या घरी भरा गाड्या अहो तोंडात नुसतं बडबड करायला काय जातं पाहतो की त्या तुक्याच्या घरी कशा गाड्या जातात ते खबरदार कोणी हात लावाल तर अहो ही काही बेबनशाही नाही सगळे दाणे तुमचे नव्हत तुमच्या खंडावर तेवढा तुमचा हक तुकोबाचं घर तुम्ही लिहून घेतलं नसतं का तर तुमच्या बोलण्यात काही अर्थ होता शेतामध्ये ढोरं घालून छान कुणी बिचाऱ्यांनी तुकोबाचं कल्याणच केलं म्हणायचं म्हणजे शेत आम्ही शेतात ढोरं घातली असं तुमचं म्हणणं बरं बरं पाहून घेईन तुकाराम महाराजांच्या पुण्याईनं माझ्या शेतात यंदा जास्त पीक आले ते मी तुम्हाला द्यायला आणले या पाहा ह्या सगळ्या गाड्या आमच्या होय खरंच आमच्या आई मंगळाई अगं काशी अरे माझ्या फळ पळा लवकर दान करून सांगा बघितलेस का गाड्या किती आल्या ते पाटील बघितलं का तुकारामाकडे किती दूर अरे बाप रे किती रे गाड्या ह्या काशी तू पाहा लवकर मी दान दळायला जातो हा सकाळपासून घरात पीठ बी नव्हतं काय कानबा हे मोठा अपराध केला मी तुमचा क्षमा करा मला तुमच्या कृपेने जास्त झालेलं हे सारं पीक तुमचंच आहे छेद 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 असं कसं होईल ज्ञानबा तुमच्या शेतात टिकलेलं धान्य ते तुमचं न्या बघू ते परत छे छे मी नाही ते परत न्या तुम्हाला ते न्यायचं नसेल तर अन्न अन्न करीत फिरणाऱ्या भिकाऱ्यांना ते वाटा पण माझ्या घरात ते नको ते माझं नाही हे दाणे तुमचेच आहे मी कोण कुणाला वाटणार येतो मी कोंबडा गादे साद जग समद हे जाग जाद ग समद हे जाग जाद माझ्या लल्लाटे चेरे ग माझ्या लल्लाटे चेरे ग उदळ निबाई ग उदळ निबाई शुधेलिया अन्न
द्यावे पात्र न विचारून धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून पवित्रते अन्न हरि चिंतनी भोजन पवित्रते अन्न हरि चिंतनी भोजन हुकाचे ते लुटा सार भारे अमर सदैव हुकाचे सार भारे अमर सदैव पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. अरे मी एलियनू जाता का नाही आत ना झोकायची रेडिओ माझाला साहित्य घेऊन शिया हा तर तुझी बाण आठवलं थोडं राहतं ना निघ चालता येत ना चाल येत रे आता नाही पाय मोडला तर जायचं ना हो मी त्यालाही नाही आणि तुलाही नाही त्याच्या पायी एक तो दान बी दिलं सा आणि दळल्याने पीठ बी दिलं सा पोरांच्या बरोबर माझ्या हाड घालून तुमची खवळली पिशी हातात झोंबी जायची लासी उलट मी तू लाशी वय हरायला मेल्या नू बुकीच्या वाटताला आयता लोंदान घेऊन घालतोय ना मी इतका अभिमान धरू नको आणि लोभ्यासारखा हव्यासही करू नको आवडे ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे पांडुरंग सगळ्यांची यथायोग्य काळजी संचिता प्रमाण पांडुरंग व्यवस्था करतोय इक्त करून मीच उभी होय आई मंगळाई कुठल्या जन्माची पातक उभी केलीस आणि मला बांधली येण्याच्या कळ्या तुमचं इक्त होय तर मला बी नका तुमचा परपंच तुम्ही तुमचं सचित तुमचं तू कळ आणि तुमची पोरं काय वाटत ते कर मी काय तर पाणी मी प्यायला राहायची नाही ती तुम्हाला सोडून कुठे जायची नाही माझ्यावर रागावली आहे येईल पाटील अडवा पडला नाही तर त्यात त्याची पाऊस पडला शेतात जरास धान्य जास्त झालं की तुकारामाची कृपा निरीक्षपणाचा आव घातला की झाला साधू भाळे लेखाची ढोंगाची बतावणी करण्याकरता चार दोन भिक्षेकऱ्या भिक्षा घातली की झाला दानशूर एकानी म्हटलं दुसऱ्यानी म्हटलं चाललं पिंजराला आग लागल्याप्रमाणे पेट या लोकांना काही अक्कल तरी आहे का नाही या तुक्या चढू एकाच्या सुद्धा लक्षात येत नाही आपण तर बुवा अगदी हात टेकली तुम्ही पुरुष सगळे असतेच आणि तुम्ही बायका असून तरी काय करता तुम्ही बायका असतं असल्या ढोंग्यांचं प्रश्न माजवता अस दाखवू का आमची बायकांची अक्कल काढू का त्या तुक्याचा ढोंग बाहेर अहो विश्वामित्राला सुद्धा आम्ही बायकांनीच कुत्र करून नेलं होतं आमच्या मागं
मग तुकाराम काय टाळकूच्या कुंडी कशाला उगीच घमेंड मारतेस घमेंड घमेंड नाही पैज मारते आताच जाते आणि दाखवते तुम्हाला तो तुक्या कसा माझ्या नादी लागतो ते बैसाशी माझ्या पाशी बैसाशी माझ्या पाशी रूप तुझ छान गे बैसाशी माझ्या पाशी रूप तुझ छान गे चंद्रवाणी मुखडा तुझा रंग गोरा पान गे चंद्रवाणी मुखडा तुझा रंग गोरा पान गे हाय हाय ह्यो मुखडा बघुनी हाय हाय ह्यो मुखडा बघुनी हरत माझ भान ग हरत माझ भान ग बैसाची माझ्या पाशी बैसाची माझ्या पाशी रूप तुझ छान ग बैसाची माझ्या पाशी रूप तुझ छान ओहो हा तुझा ठाट पाहून विश्वामित्राचं कुत्रच काय पण पोतेर सुद्धा होईल हो लक्षात ठेव तू तुझ्या मोठा लुच्चा आहे लुच्चे लोकच आमच्या नादाला लागतात विषये विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस असावरा माझी मज छाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे तुका म्हणे तुका म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या पूर्णी एकमय अवघ्या झाल्या पूर्णी एकमय निषदिनी हारेचा घ्यास जीवाला निषदिनी हारेचा घ्यास जीवाला हृदया निषदिनी हारेचा घ्यास जीवाला निषदिनी हारेचा घ्यास जीवाला झाले रामा मुळे बुलवणी जा
खरोखरच सुंदर. असल्या सुंदर कंठातून निघणारा मधुर स्वर ऐकून कोण मुक्त होणार नाही. माझं गाणं आपल्याला आवडलं वाटत आणि मी हो हो आपण खरोखरच फार सुंदर आहात. असलं हे सात्विक सौंदर्य पाहून कुणाला बरा आनंद होणार नाही. खरंच का माझ्याबद्दल आपल्याला इतकं प्रेम वाटत. पांडुरंग 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 आपल्या हातातल्या चिपळ्या किती चांगल्या आहेत. का असे दूर का सरता. मी आवडत नाही आपल्याला. पांडुरंग पांडुरंग छे छे असं कसं होईल. तुझ्या कंठातून निघणारा अतिशय मधुर आणि वैकुंठापर्यंत पोहोचणारा आलाप ऐकून पांडुरंग देखील डोलत राहील. मग माझी काय कथा. प्रत्यक्ष रखुमाई माते समान असणाऱ्या हे भाग्यवान स्त्री तुला माझे शतशः जन्म. काय करू लोक तोंडात छान घालतील की या गाव भावनेवर असे गडबडा लोळत असतात. काय ग सटवे काय म्हणून आलीस तू माझ्या घरला. काय ही वेश्या आहे. वा मग फार चांगली गोष्ट. खरंच चांगली गोष्ट आहे. सूत भूत लास सर्व अटेन्शन भांगव आणि प्यालेचा काय. काय ग चांगली शोभा करू शान तुला बाहेर काढली पाहिजे होय. पुन्हा माझ्या घरामध्ये पायत्र ठेवून बघ. चलो चालतीस असं दुसऱ्याच्या अंगाशी झटू नये. तुझा रस्ता चुकला बरं भाई. आम्ही विष्णुदास कधीच असल्या फंदात पडत नाही. तुझं हे अधपतन पाहून मात्र मला अतिशय वाईट वाटत. तुझं हे लावण्य आणि तारुण्य चार दिवसाचं आहे. क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केली तर अखेरीस तेच तुला दुःखाचं होईल. हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलंस तर त्यातच तुझं कल्याण आहे. आपणची तारी आपणची मारी आपण उद्धारी आपण या. पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी देव. या बरं बाई. मला क्षमा करा महाराज. दुसऱ्याच्या चिथावणीमुळं दुष्ट हेतूनं मी आपल्याकडे आले होते पण आपल्या उपदेशानं मला खरी उपरती झाली. मी आता आपले पाय सोडून जाणार नाही. तर किरसून झोडून काढील म्हणत जाणार नाही. तू एक आपल्यालाच गावाची शिरं टांगल्याची पण आम्ही नाही टांगली. तुम्ही काय वाटतील ते करा मारा झोडपा पण मी काय आता इथून हल्लार नाही. चांगलं करतेस ग बाया. खरंच मी चांगलं करते बरं. तुमचं 100 जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला असले कठीण. मग हो की तू त्यांची बाईल म्हणजे समजा 100 जन्माचं पुण्य का पाप. बघतायचं काय आली चालून घरात लावा लागेल. तुम्ही मला खरोखरच आईसारख्या. मला आता तुमची मोलकरीण समजा. मी तुमची काय वाटतील ती सेवा करेन पण हे पाय सोडून हलणार नाही. जवळचा आता करून माझ्या घराबाहेर. पतित पावन सार्थ करी शास्त्र्यांना आणूनच त्या तुक्याची खोड मोडली पाहिजे. रामेश्वर शास्त्री का म्हणे सोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे सोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तुझी संत तुका म्हणे तुझी संत सोशी जगाचे तुका मने धन्यता याद वदान. जय नारायण जय नारायण नारायण. तुका मने येथे पाहिजे जातीचे येड्या का बाळाचे काम नवे. तुका मने येथे पाहिजे जातीचे येड्या का बाळाचे काम नवे. तुका मने येथे पाहिजे जातीचे. अहम् मने ब्रह्मणे भक्तीचे ते वर्म
नेने भक्ती देते वर्म तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण तुका म्हणे तुका नको तया ते दर्शन अहम म्हणे ब्रह्म नेने भक्ती देते वर्म तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन नको तया ते दर्शन तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन नको तया ते दर्शन वेदशास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्र्यांचं मी देहू गावातर्फे स्वागत करतो. पाटील काय हो सालो मालो, तुकारामाचं प्रसिद्ध चांगलंच माजलेलं दिसतंय. मी येता येता ऐकत होतो तू झूतो आपला तुका म्हणे करतोय. याची मी आपल्याला पूर्वीच यथार्थ कल्पना दिली आहे. कसली यथार्थ कल्पना? ज्याच्या त्याच्या तोंडी त्याच्या अभंग ऐकू येत आहे. मी तर हा सगळा दोष तुमच्यावर ठेवणार. माझ्यावर? हो हो, तुमच्यावर, देहूतल्या सगळ्या ब्रह्मवृंदावर. तुम्ही हे त्याचे ताळे चालू कसे दिले? सामान्य जन किती मूर्ख असतो याची ही एक उत्कृष्ट साक्ष आहे. आता या अधिकार संपन्न रामेश्वर शास्त्र्यांना माझी एवढीच विनंती आहे की दंड अन्यायाचा माथा देखोन करावा सर्वथा. नये उगे बहुता घाटू सोनियात शिष्य आटू. सालो म्हणे धर्मदेवा दोष कोणाचा तो दावा. वाहवा वाहवा सालो मालो, तुमची वाणी चांगली प्रासादिक दिसते. यांची वाणी फार रसाळ फार रसाळ. सालो मालो, तुम्ही इतके उत्कृष्ट कवी आहात हे मला माहीत नव्हतं. आपल्या मुखातून ऐकलेल्या प्रशंसेनं मी धन्य झालो. आता आपणच म्हटलं म्हणून सांगतो. माझ्याच कविता घेऊन तो तुक्या इकडचे शब्द तिकडे करतो आणि त्या भिकाऱ्यासारख्या गावात म्हणत फिरतो. अस तरीच त्याच्या वाणीत इतका रसाळपणा वाटतो. आता मी येता येता ऐकत होतो तो त्यातली शुद्ध शब्दयोजना निर्दोष रचना मन प्रसन्न करणारा प्रसाद ही ऐकून मला आश्चर्यच वाटलं. पण तू स्वतः जे अभंग करतो त्यात आमच्या वेदांचा अगदी उलटा आणि वेडावाकडा अर्थ करतो. आमच्या ईश्वरप्रणित वेदांचा हा धडधडीत अपमान होईल. आणि इतका असून हा मूर्ख बहुजन समाज त्याचा उधोधो करतो. आमच्या देहूतल्या ब्राह्मणांनीच त्याला शिरजोर करून ठेवला आहे. अहो ते त्याला साधू म्हणून त्याच्या पायावर लोळण घेऊ लागले. काय ब्राह्मण त्याच्या पाया पडतात आणि तो शूद्र पाया पडून घेतो? वारे ब्राह्मण म्हणजे हा भ्रष्टाचार चांगलाच वाढत चाललाय म्हणायचा. आणि म्हणूनच मी सगळ्यात सोपा उपाय शोधून काढला आहे. तुकारामाला या देहू गावातून उकडून काढला म्हणजे झालं. छे, तुकोबासने उकडून काढाया तिने का अन्याय केला? या तुकोबा आहे ती पण गावाला शोभा आहे. परे परे धार्मिक बाबतीत तुमची लोटबोट नको आहे. जा रे तुकारामाला जाऊन सांग की रामेश्वर शास्त्री वाघोलीकर तुझा इन्साफ करण्याकरता आले आहे. तुला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी बोलावलं आहे. दूर हो दूर हो, तुझ्यासारख्या अधर्मी मनुष्याचा मला दुरून देखील नमस्कार नको. काय मी अधर्मी? हो हो अधर्मी, आणि तुझ्यामुळेच सगळे लोक अधर्मी झाले आहेत. काय माझ्यामुळे लोक अधर्मी झाले आहेत? खरोखरच माझ्या हातून तसं होत असेल तर आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. भूदेव आपला गैरसमज झाला. गैरसमज?
भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधला आहेस आणि शरणे वाटत मरपणा तोंड करून बोलायला. नाम महात्म्याचं नसतंस तो माजवणारा, तू एक महान पातकी आहेस. पांडुरंग पांडुरंग, परमेश्वर प्राप्तीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे, एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठिनतर योग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चादी कर्म केली पाहिजे. ही योग कर्माची शिकवण सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीनं अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, सुखी ये तो खरा नारायण. आमची भागवत धर्माची एवढी शिकवण आहे. भागवत धर्माची शिकवण, पण त्यामुळे वैदिक धर्माची पायमल्य होते त्याची वाट काय? नाही, तसं नाही वेदमूर्ती. भागवत धर्म हे वैदिक धर्माचं अतिशय सूज्व आणि व्यापक स्वरूप आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी निर्णाऱ्या प्रकाराने सांगितलं आहे. ज्याला तुम्ही निराकार निर्विकार ओंकार असं म्हटलं आहे त्यालाच आम्ही साकार सविकार पांडुरंग म्हणतो. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे, सकल शास्त्रांचा विचार अंती इतुकाची निर्धार, 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाती. हेच ते असली अभंगवाणी निर्माण करू तू वेदवाणीचा उपमर्थ करतो आहेस. तुझं समर्थन अगदी कुछ कमी आहे. मला आता तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही. तू शूद्र आहेस. वेदवाणीचा उच्चार करू आणि तिचा फलताच अर्थ सांगू तू मोठा गुन्हा केला आहेस. म्हणून माझी तुला आज्ञा आहे की आजपासून तू हे अभंग वगैरे कोणतंही कवित्व करू, लोकांना उपदेश करता कामा नये. आतापर्यंत पांडुरंगच माझ्या तोंडून हे वेडे वाकडे शब्द बोलवीत होता. आपण धर्माधिकारी ब्राह्मण, आपणही मला साक्षात परमेश्वरच आहात. तेव्हा आपली आज्ञा म्हणून यापुढे मी कविता करणार नाही. पण आतापर्यंत केलेली कविता हो तीही नाही शिकत. इंद्राणीच्या डोहात बुडवून टाक. आपली आज्ञा मान्य आहे. ती मान्य आहे नव्हे, ताबडतोब अंमलात आण. ज्या पापी हाताने तू हे अभंग लिहिले आहेस त्याच हाताने तू स्वतः हे बुडवले पाहिजेत. तीच तुला शिक्षा. थांब, मीच तुला तुझे अभंग आणून देतो. चल चल, वया मागायला आलाय मोठं तोंड करू. अगं बाई, ती रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे. पाठीवर छान खातच जात रामशास्त्री का रावणशास्त्री. तोंडातली वाप दौड त्याच्या बाच काय जात. वया मागायला आलाय. चल चालता माझ्या घरातून. अवले काय हे, असं काय त्यांना वेड्यासारखं बोलतेस? पुन्हा आणि मी चिडी होय. तुमचा अभंग मागतोय नदीत बुडवाया आणि ती मी त्याला देऊ. अग, ती धर्माधिकारी रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे, ती आपल्याला मानलीच पाहिजे. चालो मालो, मी आलोच हं पया घेऊ. आता काय म्हणू तू असणी, डोकसं बिकसं फिरलंय का काय? बायका पोरासने 8-8 दिवस उपाशी ठेवून छान आणि रात्रीच्या रात्री जागून छान हे रचलेले अभंग पाण्यात बुडून छान देणार. मी इतकं केलं तर कशा पायी? तर काय करू हे येड्याला,
खतमत्र बुडून सारे संसाराचा इस्कूट केला आणि हवं बुडून परमार्थाचा इस्कूट करतो या. पांडुरंगा, पण आता तुझ्या नावानं टाहू फोडण्यात तरी काय अर्थ आहे? भक्तवत्सल या तुझ्या प्रीताला तू काढू की फासली. तुझ्यासाठी मी स्वतःच माझ्या हाताने माझ्या संसाराला आग लावली, अहोरात्र तुझं चिंतन केलं, पायकापुराचे तळतळाट घेतले, त्या सगळ्याच तू मला हे फळ दिलं. इच्छा तुझी, तू सर्व सत्ताधीश आहेस. माझ्या मुखातून निघालेलं तुझं गुणवर्णन तुला आवडत नाही आणि त्याच्याशिवाय मला दुसरं काही येत नाही. मग मी तुझी भक्ती तरी कशी करणार? आता तूच काय तो सोक्षमोक्ष कर. कालपासून फार उपाशी आहे ती. तुम्ही भाकरी खाल्ल्या बगर आम्ही नाही खायच. खावा धर माझे काशे धर. बाबा गाव के बाबा गाव के बाबाने भाकरी खाल्ली ना तर आम्ही नाही खाणार. तुम्ही भाकरी खाल्ल्या बगर आम्ही नाही आत्मा आलायचं. चमत्कार.
आहे माझी, बुडवा मला। आग होती आहे माझी, काय काय शास्त्री बुवा, तुम्ही दशग्रंथी विद्वान ब्राह्मण आणि या तुक्याच्या या कुंभटाच्या पायापट्टा। पांडुरंग पांडुरंग सालो मालो, तुका रामाची योग्यता समजायला योग्यतेचाच मनुष्य पाहिजे, तुमच्या सारख्याला ती समजायची नाही। काय काय म्हणजे आम्ही योग्यतेचे नाही असं तुमचं म्हणणं? बरं बरं, दाखवतो सर माझी योग्यता। महाराज मला क्षमा करा, माझी मजा आली रोकडी प्रचित, होनी फजित दुःख पाय। तुका सर्वश्रेष्ठ प्रिया महाथोर, काजे अवतार नाम आता। पांडुरंग 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 काय लिहिताय काय तुम्ही? हे आपल्या मुखातून निघालेली अभंग म्हणे चालो म्हणे मूर्ख गधडा झाला। बस बस जाणार, आताच जाणार शिवाजी महाराजांकडे। राजाजवळ दाद मागितल्याशिवाय धर्माचं रक्षण होणार नाही। त्या तुच्याची आणि त्या रामेश्वर भटाची शिवाजी महाराजांकडून चांगलीच खोड मोडवतो। अहो बघताय काय का माझी तयारी? आपली तयारी शिवाजी महाराजांकडे जाण्याची? होय होय, मग इतका वेळ ऐकता येते काय? बाळानो घरी कोणी नाही का? तस नव्हे, तुझे वडील तुकाराम बुवा बाबा गेले ती बाहेर। बर तुझी आई? हाय हाय, तिची आई अजून जिथे आहे। काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे, आम्ही फार लांबून आलो आहोत। कसली औद साठवली तुम्हाला? तुम्ही चांगले शिरमून दिसताय सा, मी सांगतो ते ऐका। उगीच आमच्या तेड्याच्या नादाला लागू नको सा, नाहीतर माझ्या वाणी तुमच्या घरादाराचा इस्कोट होईल। जावा, ते आलं नाही ती तवरच जावा।
आम्ही शिवाजी महाराजांकडून तुकाराम महाराजांना नजराणा घेऊन आलो आहोत. नजराणा? चला रे. हे दागिने तुमच्यासाठी. खरं म्हणतोय सा, हे सगळं आमच्यासाठी. हे आता आमचं झालं. होय बाई. ये काशी, ये महाद्या, या लवकर. डोळं पटल्याची काय तुमचं? कळापासनं माणसं उभी आहे ती, पटपुरली त्याची बसाया. बसा बाबन बसा. काशी घरात जरा गुळ पाणी आण. जा ऐकून आहे कुठं आपल्या घरात? होय होय, गुळ आता संपला आमच्या घरातला. काशी करतेस काय तू? जा त्याशनी बोलावं. जा माद्या, करतेस काय तू? या त्याशनी बोलावं. जा तू जाती का? अरे माझी पोर कशी रात विंड्यावानी दिसतायसा. कोणा मेल्याची बरच लागत. ऐग, तुला बी कुणाची दिसत लागत? तुझं तोंड आता किती छान दिसत या सटवायच्या मुखण्यावाने. खरं खरं म्हणतोय सा. गप्पा गप्पा बोल नको सा. पांडुरंग पांडुरंग, आपण कुठून आलात? शिवाजी महाराजांकडून आम्ही आपल्याला नजराणा घेऊन आलो आहोत. नजराणा? हो हो. आवले, अगं आवले. वा पांडुरंग पांडुरंग. बाबा तू आज तिकडून अंगर काढलाय. पांडुरंग पांडुरंग, चल हा. छान दिसतेस अगदी लंकेची पार्वती. आवले, अगं विष आहे हे. लिख असू द्या, आम्ही ते खातो. या आम्ही मग शंकराचं बाय काय बिवळ्याचं नाही आमासने. तुम्ही खाल पुष्कळ, पण मी कसा खाऊन देईन? माझी बायको माझी मुलं हे विष देऊन मारायची नाही आहेत. मी माझी बायको माझी मुलं खरेच देऊन मारत असणे. माझ्या मंगळाची किरपन घरात लक्ष्मी चालून आली त्याला लातरतायचा होय काही वाटत का जीवाला? हसतायच काय? माझ्या अंगाची कशी लाही लाही होती या कुठल्या पुण्याने दाना झाला सा. पांडुरंग पांडुरंग, घ्या ते गोळा करून आणि ते परत शिवाजी राजांना नेऊन द्या. त्यांना सांगा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही. एका विठ्ठल सेवेखेरीज आमच्या सगळ्या अशा नष्ट झाल्या आहेत. पण शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे. आपल्याला नेण्यासाठी पालखी आणली आहे.
आम्ही असे उन्हातानात भटकणारे रस्त्यावरच्या धुरळ्यानं अंग मलिन झालेलं असलं हे हाडा मासाचं चालतं बोलतं भूत त्या राजबिंड्यापुढं उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे? आणि त्याला तरी आमच्या या अमंगल दर्शनानं कसला लाभ होणार आहे? शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इतके आदरानं बोलवत आहेत आणि आपण येत नाही, खरोखरच आश्चर्य आहे. शिवाजी सारखा राजा आणि कुणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी एकश्चित मुंगी दोन्ही आम्हाला सारखीच. तो थोर आहे, उदार आहे, पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचं आहे? आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय? तेव्हा तिथपर्यंत चालण्याचे श्रम घेऊन तेवढं तरी आयुष्य व्यर्थ का दवडा? आता आम्हाला काही त्यांची द्यायची अगदी इच्छाच असेल तर एवढंच करा, म्हणावं आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणता हरिचे दास तुका म्हणे मजही आस. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. महाराज, आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं, नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवला. पांडुरंग पांडुरंग. मोरोपंत, तुम्ही परत जा, मी येत नाही. म्हणजे मग राज्याची काय वाट? मासाहेबांना मी काय सांगावं? राज्य तुम्हीच सांभाळा आणि मासाहेबांना सांगा तुमच्या शिवबाला आत्मज्ञान झालं. दगडामातीच्या किल्ल्यातील शत्रूला जिंकण्याऐवजी हृदयाच्या किल्ल्यात दडून बसलेल्या मायामोहादी खऱ्या शत्रूंना जिंकण्याशिवा गुंतला आहे. छे छे महाराज, काय हे? तुम्ही आता काही एक बोल नका, जा तुम्ही आता. महाराज, मला आपला शिष्य समजून उपदेश द्यावा. शिवबा, तू फार लांबून आला आहेस, संध्याकाळपर्यंत विसावा घे, मलाही तुला थोडं सांगायचं आहे. का लागला ना तुमचा राजा सुद्धा त्या तुक्याच्या नादी? तूच आमच्या राजाला फसवलं. ही चांगली उलटी बोंब. अहो, तुमचे राजे भोळे आणि तुम्ही निर्भय. तुम्ही आपला राजाही गमावलात आणि धर्मकृत्याचाही नाश केलात. आमचा राजा म्हणून मोठ्या अभिमानानं कौतुक करायला गेलो तर राजा काय विचारता? तुमच्या अशा मूर्खपणामुळेच दुसऱ्याचं फावतं. आता आमच्या वैदिक धर्माचं रक्षण करण्याकरता यमुनी सत्तेचं सहाय्य घेतलं पाहिजे. कुलधर्मे ज्ञान, कुलधर्मे साधन, कुलधर्मे साधन, कुलधर्म निधान हाती चढे, कुलधर्म निधान हाती चढे, कुलधर्मे ज्ञान, कुलधर्मे साधन, कुलधर्मे ज्ञान, कुलधर्मे साधन. कुलधर्मे महत्व, कुलधर्मे मान, कुलधर्मे महत्व, कुलधर्मे मान, कुलधर्म पावन परलोकीने, कुलधर्म पावन परलोकीने. तुका म्हणे कुलधर्म दावी तेवी देव, तुका म्हणे कुलधर्म दावी तेवी देव, यथाविध भाव जरी होय, यथाविध भाव जरी होय, यथाविध भाव जरी होय. तेव्हा आपापले कुलधर्म पाळणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष, त्याचं परमात्मपद त्यातच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा क्षात्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे, तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीशाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवा. पण महाराज, क्षात्रधर्माच्या मोहाचं जाळे इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी
परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही. तसं नाही राजे, वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये तुच्छ देखून ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. राजा असो, शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रपंची प्रजाजन असो, धर्मानं नेमून दिलेली कर्तव्ये करीत करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता उठा बोठी, नाम घेता उठा बोठी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू आणिक करीसी काही, जे तू आणिक करीसी काही. हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका. नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. खरं आहे, पटलं मला. महाराज, अज्ञानानं माझ्या हातून मोठी चूक होत होती, पण आपल्या उपदेशानं मला माझ्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली. महाराज, महाराज, आपण किती रात्र असल्याचं पाहून चाकडचा केली तर आपल्याला पकडण्यासाठी इकडे रोहाने येतो आहे. आपण इथून लवकर चलावं. काय, शिवाला पकडण्यासाठी यवन इकडे येत आहेत? पांडुरंगा, तुझं कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हा प्रसंग यावा ना. न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपीडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येते नसाल असे झाले, आम्ही न देखिले पाहिजे. परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखिले तदेशे राहतीया. तुका म्हणे वाजी लादविली सेवा, हीनपणे देवा दिने झाले. तुका म्हणे माझी लादविली सेवा. महाराज, यवनांच्या लोकांचा वेढा पडला ह्या या विचार करू नका. पांडुरंगा, प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी, जातिया बोलासी सत्य केले. रामकृष्ण गोविंद नारायण हरी, गर्दे राजद्वारी भक्तराज. विठ्ठल माधव मुकुंद केशवा, तेने दैत्य राव दशकला. मग आता या तुम्ही तू कुठे दडून बसला आहेस? तूच आपल्या भक्तांना जर असं दूर लोटलंस तर त्याचं रक्षण तरी कोण करणार? ते काही नाही, देवाला तरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला तरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. विठ्ठल 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 विठ्ठल.
पांडुरंगाने आपलं प्रीत राखलं, आम्हा भक्तांची आबरू वाचवली. पांडुरंगा वानु किती देस दयानी तुलाया दीन भक्तता, वानु किती देस दयानी तुलाया दीन भक्तता, दीन भक्तता राबुन ती दासदा किले, दीन भक्तता राबुन ती दासदा किले, वानु किती देस दयानी तुलाया. अमृतचिये ओळले कृष्ण रूपणे देखियले, अमृतचिये ओळले कृष्ण रूपणे देखियले, विश्व अवघे जात दिले जान कावले, वानुकी दे जगदा दीन भक्तता, वानुकी दे जगदा दीनाया दीन भक्तता, वानु किती रे सगया विठुराया 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 दीन भक्तता. मी तुला खरंच सांगतो, तूही चल माझ्या बरोबर वैकुंठाला, घर दार गुर ढोर सगळ्यांची आशा सोडून दे. चांगलं सांगताय सा, मी बी तुमच्या संग नाचायला लागलो तर साऱ्या संसाराचा हावळाच होईल, मी नाही येणार. आवले, या आहिक संसारात तू माझा हात धरला आहेस, तो असा मध्ये सोडू नको. इथं मी तुझा पावलो पावली आधार घेतला, कष्टाचे काटे तू मला बोचू दिले नाहीस, संसारिक आपत्तीशी तू झगडलीस आणि सर्व आयुष्यभर मला परमार्थ साधू दिलास. इतकंच नव्हे, माझी आवली नसती तर तुकारामाला हा दिवसच दिसला नसता. पतिनिष्ठ संसारी स्त्रीचं तू कर्तव्य केलंस, आता मी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा परमोच्च आनंद उपभोगण्याचा क्षण आला आहे, अशा वेळी तुला बरोबर नेणं हे माझं कर्तव्य आहे. आवले चल, तू तो आनंद आपण दोघही भोगूया. तिथल्या त्या चिरंतन आनंदाची तुला एका गोडी लागली म्हणजे इथला आनंद तुला विषासारखा वाटेल. तुम्ही म्हणतास पण मला नाही आनंद व्हायचा. तत तत काही घर आहे का माझी पोरं आहे ती मीच तुम्हाला सांगते. उगीच वैकुंठ वैकुंठ करू नको सा, समज आता तुम्हाला बाहेर येण्या चुकी आली अजून, म्हणून म्हणतायचं होय वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो. जाता तर जावा आणि या लवकर हिंडून छान. आज मी बी खंडोबाला निवत केलाय, तुम्ही आल्या बघा पोरं जेवायला बसायची नाही ती, हा लवकरच या. पांडुरंगा हिला सुखी ठेव. सर्वांना माझं शेवटचं एकच सांगणं आहे की सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मे ठेवावे. अखंड नाम हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एकच अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रद्धा अचल होते, चित्त शुद्ध होते, स्वैर संचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीस कशानंही वेसण घालता येत नाही.
मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते. आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदा. पैलाले हरी शंख चक्र शोभे करी शंख चक्र शोभे करी शंख चक्र शोभे करी करुण येत म्हणे त्वरे नाभी म्हणे त्वरे नाभी नाभी म्हणे त्वरे मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गवस्ती लोपला गवस्ती तेजे लोपला गवस्ती मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिली डोळस साजिरी मोठी डोळस साजिरी चतुर्भुज वळती गळामाळ हे रुळती गळामाळ हे रुळती पीतांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा तुका झाला से संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ आले वैकुंठ पीठ घरा आले वैकुंठ पीठ पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पोळ्या काय करत बसली तुकोबा निघाल ना वैकुंठाला चल चल लवकर चल. पांडुरंग 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 आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम जावा राम राम जावा आमचा राम राम जावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम जावा राम राम जावा आमचा राम राम जावा तुमची आमची हेची भेटी ये दुनिया जन्म ती ये दुनिया जन्म तुटी ये दुनिया जन्म आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया लागतसे पाया तुमच्या लागतसे पाया ये दानी धानी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा